आषाढी एकादशी उत्सवाच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर भव्य रोषणाई करण्यात आलेली असून ही विद्युत रोषणाई राज्याच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी आलेल्या वारकरी भाविकांचे आकर्षण ठरते. तर आषाढी एकादशी उत्सवाच्या निमित्ताने अनेक दिंड्यांनी विठुरायाच्या पंढरीत हजेरी लावली आहे. गेल्या महिन्यापासून विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेला वारकरी भाविक हा ऊन वारा पाऊस अंगावर झेलत दिंडीच्या माध्यमातून पंढरपूरकडे येत आहे. त्यातील अनेक दिंड्यांनी पंढरीत हजेरी लावलेली आहे. चंद्रभागेत स्नान केल्यानंतर वारकरी भाविक दर्शनासाठी तासन तास वारी उभे राहून विठुरायाचे दर्शन घेऊन जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान व्यक्त करतायत. यंदा आषाढी वारी पायी दिंडीमध्ये युवकांची संख्या ही लक्षणीय आहे. आषाढी एकादशी उत्सवाच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर केलेली भव्य विद्युत रोषणाई वारकरी भाविकांचे आकर्षण ठरते. विठोबा रोखमाई व ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजराने विठुरायाची पंढरी नगरी दुमदुमली आहे. पोलीस प्रशासन व विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीच्या वतीने योग्य नियोजन व चोख असा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण पंढरपूर.